नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अड्डा 24/7 मराठीच्या वतीने एक महत्त्वाची करंट अफेअरचे अपडेट आहे. भारताचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांची BCCIच्या 36व्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे. तर हे जे रॉजर बिन्नी आहेत, 1979 ते 1987 दरम्यान त्यांनी भारतीय क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व केलेलं होतं. त्याशिवाय 1983 जो विश्वचषक आपण जिंकलेला होता त्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार रॉजर बिन्नी होते. ते या संघाचा भाग होते. 1983 विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होते रॉजर बिन्नी. त्याशिवाय त्यांनी या विश्वचषक स्पर्धेत अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली. ते अष्टपैलू खेळाडू होते. तर अशा पद्धतीने सौरभ गांगुली यांच्यानंतर पुढचे BCCIचे अध्यक्ष असणार आहेत 36वे अध्यक्ष रॉजर बिन्नी. तर अशाच अपडेटसाठी अड्डा 24/7 मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.